उसाच्या एफआरपीची रक्कम ही दोन टप्प्यात देण्याचा निर्णय तात्काळ रद्द करा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं परभणीमध्ये आंदोलन केलंय. कोणत्याच राज्य सरकारला ऊस दर नियंत्रण कायद्यामध्ये काही बदल करण्याचा अधिकार नाहीये आणि महाविकास आघाडी सरकारनं एफआरपी रक्कम ही दोन टप्प्यामध्ये देण्याचा अध्यादेश काढून कारखानदारांना पाठीशी घातलं असल्याचा आरोप करण्यात आला. बहिणाबाईंची जात्यावरची ओढ म्हणजे